चला तर आज आपण इडली कशा बनवायच्या ते पाहूया। प्रथम 3 वाटे तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणा आणि अर्धी वाटी पोहे घेऊन 5 ते 6 तास स्वच्छ धुवून भिजू घालायचं आहे। 5 ते 6 तासांनी करते वेळे चवीनुसार मीठ टाकायचं, तर त्याचे बारीक अशा तऱ्हेने मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 तास झाकून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर इडली स्टँडला अशा तऱ्हेने तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये आपण 5 ते 6 तासानंतर झाकून ठेवलेले इडलीचं पीठ हे अशा तऱ्हेने इडली स्टँडच्या पात्राला छानपैकी लावून घ्यायचं आहे। इडली पात्राच्या खाली 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अशा तऱ्हेने आपण बनवलेले पीठ हे प्रत्येक पात्रामध्ये टाकायचं आहे आणि 10 मिनिटांपैकी झाकून ठेवायचं आहे। आणि 10 मिनिटानंतर ते झाकण काढून पहा कशा इडल्या आपल्या छान फुगलेल्या आपल्याला दिसून येत आहे। पहा कशा आपल्या टम फुगलेल्या इडल्या तयार आहे आणि छानपैकी मऊ लुसलुसी जाळीदार आपल्या 10 मिनिटांमध्ये इडली तयार आहे।